जय श्री कृष्ण, जय बालाजी। आज आता थोड्या पूर्वी तिथून अजून एक इथे अलेक्झांड्रिया म्हणून गाव आहे वॉशिंग्टन डीसी, अलेक्झांड्रिया व्हर्जिनिया, तिथे एक गीता आयोग होता। आता एक तासापूर्वी चालो त्या गुरुमा आहेत ना, त्या गुरुमांचा ग्रुप आहे तिथेही। आता तिसरं वर्ष सुद्धा तिथेही बोलवतात दर महिन्यात ते गीता आयोगसाठी। तर तेही झालं आणि मग उद्या इकडे दुसरं गेन्सविल म्हणून व्हर्जिनियात आहे ते तिथे आहे। तर तिथे सहावा अध्याय सुरू आहे, इकडे दुसरा अध्याय सुरू होता। आणि आता आपलं हे व्यंकटेश स्तोत्र कधी कधी मला असं वाटतं की यात बरेचसा गंमत म्हणजे बराचसा गीताचा सार येतो। सो लास्ट टाइम आपण 45 वर थांबलो होतो आणि साधारण विचार केला होता की अजून 5-6 करू साधारण 51 पर्यंत, कारण 52व्या श्लोकापासून मग प्रार्थना सुरू होते। खूप सुंदर, खूप सुरेख। आता सध्या गुणगान सुरू आहे। लिटरली आपण म्हणतो की गुणगान, तसं नावं घेऊन त्याच्या नावासोबत जी कीर्ती आहे, नावासोबत ज्या कथा आहेत, नावासोबत जे त्याचे गुण आहेत, त्यांची स्तुती गान। समागच्या वेळेस अनाथ रक्षका, आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म, सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते। आज 46 गुणातीता, गुणज्ञा, निजबोध रूपा, निमग्ना, शुद्ध सात्विका, सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा। तर मागच्या असं कॉन्टेक्स्ट द्यायचा झाला, पुन्हा आठवण करायची झाली तर आपण बोललो होतो की या स्तोत्रामागे कुठल्याही स्तोत्रामध्ये स्तुतीपासून स्तोत्र आलं आहे ना, स्तुती च सत्र इति स्तोत्र। सूत्र म्हणजे दोरा, एकानंतर एक सिरीज रादर है ना, बरेचदा फॉर्म्युला लई सूत्र म्हणतात। पण स्तुवन, स्तवन, स्वस्ती, वाचन हे सगळे म्हणजे स्तुती वाचक आहेत, गुणगान वाचक आहेत। याच्या मागचा प्रमुख उद्देश हा की स्तुती करता करता आपलं मन त्यात रमून जावं, स्तुती करणाऱ्याच मन स्तुती ज्याची सुरू आहे त्यात रुतून जावं, रमून जावं, फसून जावं, मग पुन्हा बाहेर न निघू शकतो। तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मागच्या जसं मी म्हटलं होतं, तुलसी ममता राम से समता सब संसार, तुलसीदास जींचा दोहा आहे संत तुलसीदास। तुलसी ममता राम से समता सब संसार, राग न द्वेष न दोष दुख, दास गए भवपार, सियावर रामचंद्र की जय। तक येन केन प्रकारेण शास्त्रामध्ये म्हटलंय, जसं होईल तसं यान त्या उपायाने त्यात ममता व्हावी। ममता म्हणजे मम म्हणजे माझा, ममता म्हणजे माझेपणा व्हावा, माझा राम माझा वाटावा, परमेश्वर माझा वाटावा। देवळातला आहे, पुजारीचा आहे, पंडितजींचा आहे, किंवा गुरुजींचा आहे, किंवा संतांचा आहे, महापुरुषांचा आहे, वेदांचा आहे, साधू पुरुषांचा असं न राहावा। कथेतला आहे, स्वर्गातला आहे, गोलोक मध्ये आहे, साखेत लोक मध्ये राम, गोलोक मध्ये कृष्ण, वैकुंठात विष्णू, असं न राहावा। माझ्या हृदयात आहे म्हणजे माझा आहे, जसं माझं हृदय माझा आहे, है ना, माझं हृदय दुसऱ्याचं नाही होऊ शकत, तसंच ऋषिकेश माझ्या हृदयातला स्वामी, माझ्या हृदयात द लॉर्ड ऑफ माय हार्ट, द रूलर ऑफ माय हार्ट, द किंग ऑफ माय हार्ट इज माइन। सो ही ममता, ममत्व, जसं मुलांसोबत ममता होते की माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, कसंही करून झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, प्रयत्न कटाटोप, हलवा हलवी इकडचं तिकडे करून काही ना काही करून काम जमलं पाहिजे, ममता झाली। तर पतीसोबत ममता, पत्नीसोबत ममता, तसं जेव्हा परमेश्वरासोबत ममता झाली, रामासोबत,
तर मग संसारासोबत समता होते आपोआपच. एकदा रामासोबत ममता झाली तर मग संसारासोबत समता होते, म्हणजे सेम वाटायला लागतं, इक्वल वाटायला लागतं, काही बिग डील नाही वाटत. खूप नुकसान झालं तरी बिग डील नाही, खूप फायदा झाला तरी बिग डील नाही, खूप प्रमोशन झालं तरी बिग डील नाही, डिमोशन झालं तरी बिग डील नाही, बोनस मिळाला तर बिग डील नाही, नाही मिळाला तर बिग डील नाही, ऍडमिशन झाली तर बिग डील नाही, नाही झाली तर ऍडमिशन नाही, केस जिंकली तर बिग डील नाही, केस हारली तर बिग डील नाही, मोठं घर छोटं घर ही गाडी ती गाडी, शरीराला रोग राही स्वस्त शरीर, कशाचीच कुठली संसारा जे काही आहे, संसारती ती संसार जे सतत चेंज होत राहते ते संसार, कॉन्स्टंट नाही राहत. शरीर सतत कॉन्स्टंट नाही राहत, घर कॉन्स्टंट नाही राहत, गाडी कॉन्स्टंट नाही राहत, सगळ्याच प्रकारचा सगळीच परिस्थिती चेंजिंग आहे, तर ती संसार आहे. सो संसरती इट इज संसार, संसारासोबत समता, सेम वाटणं, बिग डील न वाटणं, अफेक्टेड नाही होणं, कुठल्याच प्रकारचा इफेक्ट नाही होणं, खूप एक्साइटेड किंवा खूप नर्वस किंवा खूप अँक्शस किंवा खूप इनसिक्युअर किंवा खूप सेफ असं कुठलं खूप काहीच नाही, सेम सेम वाटणार. त्यात मग साम्य स्थिती, येशाम साम्य स्थितम मना, भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो, खूप सुंदर श्लोक आहे, इहैव तयर्जिता सर्गे येशाम साम्य स्थितम मना, निर्दोषम हि समम ब्रह्म तस्माद ब्रह्मणि ते स्थित. कि त्याचा अर्थ आहे की त्यांनी आय थिंक अजून एकदा हे कव्हर केला होता, वो इज वन ऑफ माय फेवरेट श्लोक इन द गीता, त्या पुरुषांनी त्या व्यक्तीने त्या आत्म्याने इथे आताच पूर्ण संसार जिंकला, संसाराचा सम्राट झाला, राज्य झालं, ज्याचं मन समतेमध्ये स्थित झालं, साम्ये स्थितन मना. समता संसारासोबत जर करायची असेल तर ममता रामात करायला हवी. रामात ममता झाली तर संसारात समता होते, किंवा संसारात समता झाली तर आपोआपच रामात ममता होते, कारण राम सतत आहे, संसार असतत आहे, नित्य आहे राम, संसार अनित्य आहे. तर वन ब्रिंग्स द अदर विथ इट, समता ब्रिंग्स ईश्वर, ईश्वर ब्रिंग्स समता. सो टेक युअर पाथ, ज्याला जो भक्ती मार्गी आहे, इमोशनल स्वभावाचा आहे, हव्या स्वभावाचा आहे, भाव पूर्ण ज्याचं हृदय आहे, त्याच्यासाठी ममता रामसे हा सुलभ मार्ग आहे. आणि जो कर्मनिष्ठ आहे, कर्मयोगी आहे, कर्मठ आहे, सांख्ययोगी ज्ञानयोगी आहे, राजयोगी आहे, त्याच्यासाठी राम माहीत नाही कसा, किंवा ममता इतकी नाही आहे हृदयात ममता कशाच बद्दल कोणाबद्दल, मग त्यांनी समता संसार असेचा हा मार्ग करावा. ज्यांनी ममता रामात केली तर संसार, संसार समता, आणि उलट केलं तरी. सो तुलसी ममता रामसे समता सब संसार, मग फर्स्ट क्लास स्थिती. राग न द्वेष न दोष दुःख, न राग आहे कशात, राग म्हणजे क्रोध नाही, आपला मराठी राग नाही, संस्कृतचा राग की मोह चिपकण आसक्ती, न राग न दोष कुठल्या प्रकारचे गुण दोष नाही, न द्वेष मत्सर, न दुःख कुठलंच दुःख नाही. दास गये भवपार, ते स्वतःची स्थिती वर्णन करतात की भाव म्हणजे संसाराच्या पलीकडे गेलं, म्हणजे ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश झाला. सो वाय एम आय रॅन्डमली ब्रिंगिंग तुलसीदासजींचा दोहा, बिकॉज हे स्तुती सुमन ईश्वराचे नाव गुणगान हे सुंदर प्रकारे ज्यांनी या स्तोत्र केलाय, ते याच्याकडे नीट लक्ष दिलं तर प्रेम जागृत होता, ममता जागृत होते ईश्वराप्रती, ईश्वराप्रती ममता जागृत झाली तर संसाराप्रती समता मध्ये निष्ठा होते, आणि मग न दोष राहत, न दुःख राहत, न द्वेष राहत, काहीच कुठलंच वाईट दुर्गुण नाही राहत, कुठलाच वाईट अनुभव नाही, कुठलंच दुःखाचा स्पर्श नाही, मग सुंदर जीवन होतं. म्हणून याचा त्याही दृष्टीने महत्व आहे. तर गुणातीता गुणज्ञ 46वा श्लोक, गुणाच्या अतीत जो आहे, गुणातीत अतीत म्हणजे पलीकडचा, न सात्विक आहे, न राजसिक आहे, न तामसिक आहे, कारण हे तिन्ही गुण संसारात आहेत. स
सात्विक म्हणजे चांगला शांत जसं गुडनेस राजसिक माहित काय ते गुणांचं विशेष व्याख्यान करायची आवश्यकता नाही. रजस त्याच्यात भरलाय ते सतत सतत काही ना काही करत राहण्याचं ग्रोथ वृद्धिंगत होण्याची जी वृत्ती असते सतत वाढलं पाहिजे सतत टिकलं पाहिजे निघून नको झाला राहून राहायला पाहिजे शरीर स्वस्थ राहायला पाहिजे म्हणून खूप जिम पैसे खूप जमा झाले पाहिजे म्हणून खूप स्टॉक्स किंवा खूप बिझनेस किंवा खूप जमीन घेतली खूप घरं बांधले. आपल्याला माहित आहे आपल्या नात्यागोत्यात आपल्या परिचयाचे आहेत लोक जिथे गेलं तिथे अजून वाढवायचा 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 ते रजस गुण आहे. राजा हा शब्द रजस पासूनच येतो रजोगुण ज्या जितका जास्ती तो राजा अजून जास्ती तर महारजस येतो तो महाराजा म्हणजे ग्रोथ 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 माइंडसेट मोर 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 अगेन 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 कीप डुईंग 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 रन 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 गिव्ह मी गिव्ह मी गिव्ह मी ही जी वृत्ती असते आय वॉन्ट मी 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 ते रजोगुणच आहे. आणि संतोष समाधान शांती की ठीक आहे एवढं इनफ आहे चांगलं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढं आता मुख्य जो उद्देश आहे त्याच्याकडे लागाव तो सात्विकता. आणि तामसचे दोन गुण की एक तर एकदम आळशी पिंडोबा एकदम काहीच नाही जड झालाय खूप जायफळाचं पुरणपोळी खाल्ल्यावर जसं जड शरीर होते ढेकळ पोट फुगून पडला राहत काही करायची इच्छा नाही अजगरासारखं स्वस्त काहीच करायचं नसते एक ते तमस आहे जड झालं शरीर पलंगासारखं खाट्यासारखं शरीर जसं पण शरीर नाही नसतं मन मनातही काही मोटिवेशन नाही इन्स्पिरेशन नाही प्रेरणा नाही काहीच करायचं नाही हा एक गुण. आणि दुसरा काही करायचं जर झालं तर फालतू गोष्टी व्यर्थ दुसऱ्याचं नुकसान वाईट गोष्टी ते करणं त्याच्यामध्ये तमस आलं अंधकार इन अदर वर्ड्स अंधकार. हे तीन गुण आहे सात्विक राजसिक तामसिक या तिन्हीच्या पलीकडचा जो आहे तो गुणातीत. ऐकू येतात ना नीट ओके सो तमस गुणची गरज इट्स अ फर्स्ट क्लास क्वेश्चन. तमस गुण इज द सेटिंग तमस गुण इज द ब्रीडिंग ग्राउंड तमस गुण इज द बेसिस इट्स द फाउंडेशन इट्स लाइक सेइंग की घरामध्ये खोल्या तर ठीक आहे छप्परही ठीक आहे छतही ठीक आहे फाउंडेशनची काय गरज आहे पायऱ्याची काय गरज आहे कोणाला दिसतही नाही काही कामही नाही त्याच्यावरनं उभा नाही राहत आहे मी न झाडू लागत आहे न छत्रांची काहीच नाही माहित नाही कुठे आहे पण पायवा आहे ठरलेला. पण हे त्याच्यावरच जड जे आहे बिग मटेरियल जे मॅस जो आहे जसं पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे छोटासा टिंबासारखा सोलर सिस्टम मध्ये किंवा अंतरिक्षामध्ये त्यात जीव आहे प्राणी सगळं जीवन आहे पण रिलेटिव्ह टू पृथ्वी जेवढं कॉस्मोस आहे जेवढं जड मॅटर आहे जड पदार्थ आहे जिथे ना जीवन आहे ना काहीच नाही आहे म्हणजे असेल नसेल हु नोस पण किंवा जेवढा प्रकाश आहे त्या मानाने अंधकार जितका आहे. सो रिमेंबर तामसिक त्याचं ज्या प्रकारे मी डिस्क्राईब केलं ते पूर्णपणे फेअर डिस्क्रिप्शन नाही आहे दॅट इज ओनली स्टील इट्स समवर एन अनफेअर डिस्क्रिप्शन इन दॅट दॅट इज ओनली द आउटवर्ड मॅनिफेस्टेशन ज्या प्रकारे तो प्रगट होतं तामस ज्या प्रकारे दिसतं लक्षात येतं त्याचं मी वर्णन केलं पण ऍक्च्युअल दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ द एनर्जी. इनफॅक्ट ब्रह्मा विष्णू महेश मध्ये विष्णूला सात्विक ब्रह्माला राजसिक आणि शिवाला तामसिक म्हटलंय. रुद्र अवतार जो आहे त्याचा शिवाचा क्रोध त्यामध्ये सगळं भस्म करणारा म्हणणार ना क्रोध अंधळा असतो मग एकदा कोणाला राग आला की मग समोरचं मागचं नाही पाहत मग त्याच्यात सगळं जेवण भस्म होऊन जात चांगलं वाईट ऑल ऑफ इट ब्लाइंड किंवा इग्नोरंट जसं असतं की आय डोंट केअर आय डोंट वॉन्ट टू नो एनिथिंग बिकॉज आय एम अपसेट. सो त्या रुद्र अवताराच्या मागची जी भावना यु नीड दॅट काइंड ऑफ पॉवर टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग यु नीड द फोर्स टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग यू कॅनॉट थिंक ट्वाईस अँड यू कॅनॉट खूप रॅशनलाइज नाही तर असं नाही तर तसं जेव्हा प्रलयाची वेळ येते जेव्हा पूर्ण भस्मभूत. आणि जसं पृथ्वीमध्ये पृथ्वी इज बिग आणि त्यात जेवढे खनिज पदार्थ आहे मिनरल्स आहे न्यूट्रियंट्स आहेत there is just like dead matter mati basically mati is like tamas
ना काही त्याला तसं काही किंमत नाही, तशी काही तसा काही अर्थ नाही, तसं काही त्यांनी फायदा होत नाही, त्यांनी काही होत नाही. अँड येट इफ यू थिंक अबाउट इट, त्यातूनच जीवन निर्माण होतं, त्यातच जीवन सस्टेन होतं, त्यातूनच वनस्पती निर्माण होतात, त्यातूनच अन्न निर्माण होतं. इव्हन नॉन व्हेजिटेरियन, कम्प्लीट नॉन व्हेजिटेरियन जरी असेल, 100% नॉन, फक्त नॉन व्हेजच खातात, कुठल्या झाडाचं काही संबंध नाही, त्याचंही जीवन 100% झाडांवर वनस्पतींवर निर्भर आहे. बिकॉज तो जे खातो ते त्यांचंच जीवन, गाय म्हशींचं जीवन गवतापासून पौध्यांपासून आहे. सो इट इज कन्सिडर्ड द सोर्स ऑल्सो. सो आणि सो दॅट्स वन aspect of the response to your question ki tamas ki garat ka hai. The other aspect is ki asa nahi hai ki he separate hai gun ekmeka pasun, teen compartment hai, teen sections hai, teen gaadi ke dabbe hai, ek adbyat sage satvik changle basle hai, dusra adbyat sage chalu loko basle hai, and tisra adbyat sage theek hai tamasik log. Asa nahi hai, it's a constant mix. It is a single. इन फॅक्ट शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, गीतेतच आहे, भगवद्गीतेमध्ये, जे काही सृष्टीत आहे, जे काही बनलं आहे, असं कुठलीच गोष्ट, कुठलं अणू रेणू पण मायनिट नाहीये ज्यात हे तिन्ही गुण नाही आहे. सो कुठलाच व्यक्ती नाही, गीतेत म्हटलंय की असा कुठलाच व्यक्ती आजपर्यंत झाला नाही, आहे नाही, होणार नाही. किती महापुरुष असो, किती संत महात्मा असो, किती गुरु गादीवर बसला असो, काही नाव असो, किती मोठं असो, पॉलिटिशियन असो, सायंटिस्ट असो, बिलियनर असो, स्पिरिच्युअलिस्ट असो, स्पष्ट लिहिलंय की इथे जर आहे, निर्माण जर झाला या पृथ्वीवर, जीवन जर जिवंत आहे, व्यक्ती आहे, प्राणी कुठलंही, तर तिन्ही गुण सायमल्टेनियसली आहे. द ओनली डिफरन्स इज कोणामध्ये किती प्रमाण आहे, ते प्रमाणही कमी जास्त होत राहतं वेळेप्रमाणे. त्याच व्यक्तीमध्ये काही काळचं जीवनाचं जेव्हा खूप सात्विक शांत जीवन होऊन जातं, त्याच्या आधी काही वर्ष गेलो तर असं लक्षात येते की हा तर खूपच धमाधम राजसिक होता, त्याच्या अजून आधी गेला अगदी लहानपणी, अगदी बाळ तान्हा तामसिक असते, काही स्वतःच करत नाही, पडलं राहतं, शीत पडलं राहतं, जे काय सरळ बोंबलत राहतं, काही स्वतः काहीच करत नाही, किंवा पुढे जाऊन वाईट प्रवृत्तीला लागून व्यर्थ जीवन, नुकसानकारी जीवन, हिंसक जीवन होऊ शकतं. त्याच व्यक्तीचं वेळेप्रमाणे गुणांचं प्रपोर्शन चेंज होऊ शकतं आणि जागेप्रमाणे बदलू शकतं. सो in other words, don't think like these are three different elements, these are the three properties of the same element. Jasa surya madhe ushnata hi ahe, prakash hi ahe, ani gurutvakarshan shakti pan ahe, ekas gola ahe, pan to garmi deto, prakash deto, ani dharu nahi thevto akarshan shakti mule. So eta teen separate goshti ahe, prakashacha आकर्षणाशी संबंध नाही, आकर्षणाचा गरमीशी संबंध नाही, आणि गरमीचा इतर दोघांशी, पण त्या तीन, ह्या तीन वेगळ्या वेगळ्या तर गोष्टी आहे, पण त्या तिन्ही एकापासूनच निर्मित आहे आणि एकाच आहे आणि एकच आहे. जो प्रकाश आहे तोच गरमी आणतो आहे, आणि त्याच्यातच त्या फोटॉन्समध्येच मायन्यूट लेवलवर ग्रॅव्हिटी पण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो तसंच तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, तिच्यामध्ये, त्याच्यामध्ये, सगळ्यांमध्ये, आपण आज जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतात आपलेच विचार कधी खूप सात्विक असतात, कधी खूप राजसिक असतात, कधी खूप तामसिक असतात, वातावरणाप्रमाणे बदलतात, कंपनीप्रमाणे, असोसिएशनमुळे बदलतात, कुठल्या देशात गेलो, इथे आल्यावर वेगळे वाटते, तिथे गेल्यावर वेगळे वाटतं. तर हे याचं वर्णन आहे, वारे वाहतात तसं, जसं वारा वाहतो, तर कधी उत्तरेकडून दक्षिणेकडे आला, कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला, कधी त्याच्या सुगंध आला रातराणीचा, कधी दुर्गंध आला नदी नाल्यांचा, जे काय ज्याच्यावरून व्हायला तसं, तसे हे गुण असतात आणि जे आपल्यात भरल्या जातात, है ना, आपलं लक्ष नसतं त्यांच्याकडे. आपण गुण गुणाच्या अधीन नाही आहोत ऍक्च्युअली, आपण आत्मारूपाने परमेश्वराशी जोडलेलो आहोत. वी आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द गुणज, बट वी ऍक्ट लाईक ऍज इफ वी डोंट हॅव अ चॉईस. जेव्हा क्रोध आला, खूप राग आला, तर खूप चिडून जाऊन, खूप तनतन करून, खूप शिराशाप देऊन, हातवारे करून, तळपाच्या आग मस्तकाला डोळे वर करून, मारधोड करून, शिवाशाप करून, ऍज इफ काही चॉईस नव्हता, कंट्रोल नव्हता, पण त्याच वेळी जर लक्षात असलं की अरे वेट अ मिनिट, हा नुसता गुण आहे, हा खूप राजसिक तामसिक गुण माझ्यातून पसारून आलाय, मला चॉईस आहे, आय डोंट हॅव टू गेट अँग्री, आय डोंट हॅव टू रिॲक्ट, आय एम द मास्टर, आय कॅन स्टील कंट्रोल, आय विल वॉच इट, आय विल ऑब्झर्व द गुण फ्लोईंग थ्रू मी,
But I don't have to forget. I don't have to vismriti nako hona ki as if mala kai choice nahi. So he jo karu shakta to gunatit. And Shishupalala jasa shambharvya shivya vait nava kai nahi to fakta hasayata smita hasayata sundar god tyachyakade. Ek shek nantar ma kaini jasa mund kodala karan ek to vachani dilo tani avashyak hi hota karan ki samaj sudharakacha hi role hota krishna cha रोल मॉडल ही होता त्याला त्याची प्रायव्हसी सिद्ध करायची होती वचकही दाखवायचा होता कौरवांच्या दरबारात जाऊन कौरवांच्या मुख्य सेनापतीला त्यांनी ओढवून दिलं त्या असं म्हणतात की रामाच्या एका बाणाने 100 निशाणे गाठले जायचे तसं कृष्णाच्या एकेका कार्यामध्ये एकेका शब्दामध्ये एकेका विचारामध्ये शेकडो उद्देश राहायचे त्याच्या मागे कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स राहतं नॉट कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्व होतं तर शिशुपाला सगळं जसं जोपर्यंत वेळ नाही आली तोपर्यंत काही त्याच्यावर इफेक्ट नाही व्हायचा आणि मग वेळ आली त्याच्यानंतर मग डिफेक्टचा काही प्रश्न नव्हता जे कार्य सो तिन्ही गुणांची आवश्यकता आहे तिन्ही गुण सोबतच आहे तिन्ही गुण आर द सेम दे डिपेंड ऑन हाउ दे मॅनिफेस्ट मोर इम्पॉर्टंट गुणातीत इज The one who is above those, when the one who is able to observe, the one who is able to understand. And this, the source, the Ishwar Gunatita hai, Bhagavad Gita is a sadhava adhyay, gunatraya vibhaga yoga, superb adhyay, you should read it. That dusra adhyay, sadhya adhyay, gunatraya vibhaga yoga, sadhava adhyay, dusra shukat, dusra tisra shlokamadhe Krishna manto Arjunala ki, अरे हे तू जर नीट समजून घेतलं तर तू माझ्यासारखं होशील जे मला वाटते जे मला समजते जसं मी आहे जे माझ्याजवळ आहे ते सगळं तसं तुला कळेल तुला दिसेल तुला मिळून जाईल तू जसा काही माझ्यासारखा गुण होशील हे ज्ञान जे आहे 14व्या अध्यायातलं अरे सगळं ज्ञान या गुणांबद्दल आहे गुणत्रय विभाग योग गुणानेतान तीन त्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त मामृतम अश्नुते असं त्यात एक श्लोक आहे छोटी छोटी त्याच्यामध्ये होते की गुणातीत जो देही आहे म्हणजे आत्मा जो आहे ज्याच्यापासून देहाचा समुद्भव झाला उद्भव निर्माण झाला हे जो समजून घेतो हे जो बघू शकतो हे ज्याच्या लक्षात येते सगुणान समती तैतान मग तो समतामध्ये स्थित होऊन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्त अमृतम अश्नते मग त्याचा पुन्हा जन्म नाही आणि ज्याचा जन्म नाही त्याचा मृत्यू नाही आणि ज्याचा जन्म मृत्यू नाही त्याला दुःखही नाही कुठला आणि त्या कुठला दोषही नाही त्याच्यामध्ये या सगळ्यातून त्याची सुटका होते मोक्षप्राप्ती जसं म्हणतात आणि अमृतम अश्नते अमृत पान करतो जसं अमरत्वाचा अनुभव करतो हे महाज्ञान आहे यज्ञातवान पुनर्मोहम ज्ञास्यसि पांडव याच्याबद्दल कृष्ण म्हणतो स्पेसिफिकली या ज्ञानाबद्दल की हे एकदा तुला कळलं की पुन्हा मोहात नाही पडणार तू आणि दुसरं काही याच्यापेक्षा अजून मग समजण्यासारखंही नाही राहणार तुला काही विशेष काही सो दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट गुणातीत शब्द यू शुड रिअली स्टडी द 14th चॅप्टर ऑफ द गीता टू अंडरस्टँड दिस गुणज्ञान म्हणजे गुणांना जाणणारा द ऑब्झर्वर द विटनेस द नोअर द सोर्स द ओरिजिनेटर ऑफ गुण गुणातीतता आहे नुसतं गुणातीत नाही कारण कोणी आत्मसाक्षात्कारी परमेश्वराचा साक्षात्कारी पुरुषही गुणातीत होऊ शकतो पण सो इट्स नॉट लाईक गॉड इज जस्ट लाईक a mahapurush god is also the source like the great witness of everything so gunatita gunadnya nija bodha rupa nimagna so nija manje swatata bodh gnyan kashata rup swa swarupacha jo bodh ahe je gnyan ahe Your original nature, who you really are not a woman. You have nothing to do with a woman. Stri ya kalpanesvat kahit kaudi zahi samandhan hai.
तसंच पुरुषाच्याही कल्पनेचा संबंध नाही आहे. एखाद्याने स्त्रीचे कपडे घातले तर जसं स्त्री म्हणा, पुरुषाचे कपडे घातले तर पुरुष म्हणा, कोणी तसंच वागा बोलायला लागलं तर तसं, फक्त हे कपडे घालून स्त्री पुरुष झाला. त्याच्यासोबत आलेले संस्कार, समजा कोणी रेस्टॉरंट मधून येऊन कपडे काढून ठेवले आणि ते पुन्हा समजा कोणी घातले तर त्याला कांद्याचा वास, समोस्याचा वास, मसाल्याचा वास त्या कपड्यांना लागू शकतो. कोणी आता कुठल्या लग्नावून आला, सुगंध गुलाब जल तो घातला तर त्याच कपड्यांचा वास सुगंधित येऊ शकतो. कोणी अजून देवळातून आलं, धूप बत्ती कापूर सुरू होता, त्याला अजून सात्विक दुसऱ्या प्रकारचा वास. कोणी नुसतं ड्राय क्लिनिंग करून आणले तर कुठलाच वास नाही आहे स्वच्छ, काहीच सुगंधित. तसं जे कपड्यांनी आपल्या सोबत संस्कार आपले आणले, ज्या वातावरणात होते आधी जे ज्यांनी घातले होते, तसंच या शरीरासोबत मन रूपी संस्कारही आले. त्याच्यासोबत मसालेदार संस्कार आले, खूप चटपटीत गप्पा गोष्टी फुकालाजीचे संस्कार आले किंवा शांत प्रवृत्तीचे संस्कार आले त्याच्यासोबत, डिपेंडिंग ऑन वेअर इट केम फ्रॉम अँड वेअर इट इज ड्रिव्हन टू गो. बट यू आर नॉट द ड्रेस दॅट यू वेअर अँड यू आर ऑल्सो नॉट द संस्कार दॅर आर ऑन द ड्रेस. वास कसा आहे, कुठला आहे, you are the wearer of the dress. So that is nija bodh roop, nija rupacha bodh asela nimagna, tyat satat magna asela. Nimagna is deeply magna, deep 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 ekdam yana palikade gelela magnate madhe, je kshir sagar madhe narayanacha chi kalpana ahe ki ardha adhonmilit avasthe madhe aplya madhe गोम आहेत आणि माता चरण चंपी करते आहे. ऐकलं असलं ती विचारते की तू पूर्ण वेळ झोपून कसे राहतात, तुम्ही तामसिक प्रवृत्तीचे आहात का तर सात्विक शुद्ध सत्व आहे. तर सत्व म्हणजे प्युअर, सात्विकता म्हणजे प्युरिटी शुद्धी, आणि राजसिकता इज कंटॅमिनेशन, प्युअर मिक्स्ड विथ इम्प्युअर मसाला. And tamas is impure. So as you imagine kar ki ekach panyacha pravah asel, bhandya dudh asel, the pure, impure and mixed. So tyat mhanto ki na are ajune aiku yetay na, hello, okay, ha aiku yetay na, sorry, yeah. So तस तो म्हणतो की नाही मी झोपत नाही आहे, झोपलो नाही, मी मग्न आहे. कशात मग्न आहे तर स्वतःच्या स्वरूपात मग्न आहे. मी याचा रवंत करता, मी याच्यात गीतेचं ज्ञान, स्पेसिफिकली गीतेच्या ज्ञानाबद्दल, गीतेत जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा मी विचार करून स्वतःच्याच रूपात मग्न आहे म्हणून. सो जो निज बोध रूपा निमग्न नारायणाचा, की स्वतःमध्ये आराम पाहिलेला आहे, मस्त आहे स्वतःच्या स्वरूपामध्ये. हे याच्यासाठी म्हटलंय की त्याची स्तुती तर आहे, पण त्याच्या रोल मॉडेल समजून त्याचं उदाहरण ठेवून आपण स्वतःही असं थोडं थोडं फॉलो करू शकतो. जसं वडिलांचा हात धरून लहान बाळ चालतं, ते जिथून जातं त्याच्यात पालक पाठ टाकून जाण्याचा प्रयत्न करतं. इफ यू ऑब्झर्व सम स्मॉल चिल्ड्रन, समटाइम्स दे जस्ट फॉलो, लिटरली फुट फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर मदर ऑर देअर फादर, त्यात पाय टाकत टाकत चालून. तसं आपणही मग थोडं निजबोध रूपामध्ये निमग्न ध्यानामध्ये ध्यानाच्या वेळी होण्याचा प्रयत्न करू शकतो. शुद्ध सात्विका सुज्ञा, तर मी म्हटलं की सात्विकता इज प्युरिटी, आणि प्युरिटी कशी, की प्युअर प्युरिटी, प्युअर गुडनेस. सात्विकता ऑल्सो मीन्स गुडनेस. कसं गुड, हाऊ गुड, प्युअर गुड, नुसतं गुडनेस, दॅट्स शुद्ध सत्व. शुद्ध सात्विका, शुद्धता आहे, प्युअर काय आहे, सत्व आहे, पण शुद्ध सत्व आहे. सुज्ञा, सुअज्ञा, सुज्ञा म्हणजे ज्ञान वाचक, की सूक्ष्मतेने सूक्ष्म ज्ञान ज्याचं आहे, डिटेल मध्ये ज्याला सगळं माहित आहे, बारकातला बारीक गोष्टीचं ज्याला, कारण त्याच्यापासूनच ज्ञान आलेलं आहे आणि तोच ज्ञान स्वरूप आहे, त्याच्यामध्ये त्याला ज्ञान आहे म्हणणे इनअप्रोप्रिएट होईल, की त्याला सगळं समजते, की त्याला सगळं माहिती आहे, त्याला सगळं कळते, तो सगळं पाहत आहे. इन अ वे हे लहान मुलांच्या गोष्टींसारखं आहे. Because the truth is that he is it, he is everything,
And so then where is the question of he knows everything or doesn't know everything? Kabir ne ek tha, kidi ke pag never baje, so he so bhi sahib sunata hai. Kidi ke pag mungi, kidi means mungi, chapayat, ghunguru dar lale, chote se, chumuk chumuk. And take kiti vasil mungi kevdi, mungi che paya kade, mungi che paya anka kada lala, and take a ghunguru kada lala, se chote se, and take a awazi kiti dala sa. Kidi ke pag never baje, so bhi sahib sunata hai. तरी त्याला ते ऐकवलं असतं की अरे माझी मुंगी येते बरं का. सो ते झालं सूज्ञ सूक्ष्म ज्ञान असेल अणुरेणूतून बिकॉज ही इज इन द कोर ऑफ एव्हरीथिंग ही इज अ ज्ञान स्वरूप बोध स्वरूप अँड देअर फॉर सूज्ञ शुद्ध सात्विका सूज्ञ गुण प्राज्ञा परमेश्वर गुण प्राज्ञा. सो प्रज्ञा म्हणजे आपली प्रतिभा शक्ती इंट्युजन. सो सो गुणी जसं म्हणतो की व्हेरी स्किल्ड स्किलफुल वेल वर्स्ड व्हेरी इंट्युटिव्ह ज्याला नुसतं आपल्या स्वतःच्या आतल्या भावनेनेच कळून जातं त्याला इंट्युजन म्हणतो आहे ना. जसं तुम्हाला अनुभव आहे तुमच्या घरच्या उदाहरणांवरून इंट्युजन की त्याला आतल्या भावनेने सत्य प्रकट होऊन जातं कळून जातं. इट्स लाईक द सिक्स्थ सेन्स. इट्स नॉट की शब्द स्पर्श रूप रस गंध यांनी जे एक्स्टर्नल स्टिम्युलसनी जे ज्ञान मिळतं ते इंट्युजन नाही आहे. ते डायरेक्ट सेन्सरी ज्ञान आहे. जे दिसलं ते डिस्क्राईब केलं, जे ऐकलं ते डिस्क्राईब केलं, ते वेगळी गोष्ट आहे. पण ते ही गोष्ट न दिसत आहे, न ऐकू येत आहे, न स्पर्श करू शकत आहे, न त्याचं काही सुवास आहे आणि न त्याला काही चव आहे, काय आहे, कसा आहे, कुठे आहे काहीच माहित नाही. पण सत्य मात्र आपोआपच त्याच्याबद्दल प्रगट होते आहे. दॅट्स इंट्युजन. त्याला संस्कृतमध्ये प्रज्ञा म्हणतात. आणि असं उपनिषदांमध्ये फेमस वाक्य आहे ऋतंभरा प्रज्ञा, की आत्मसाक्षात्कारानंतर प्रज्ञा ऋतनी भरून जाते. म्हणजे परम सत्यानी इंट्युटिव्हली सत्य सत्याचा अनुभव होतो. इंट्युजननी एक्सपिरियन्शियली अनुभवानेच त्याला सत्य दिसून जातं, कळून जातं की काय वास्तविक काय कसं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते सच्चिदानंद स्वरूप होऊन जातं का. सो गुण प्राज्ञा परमेश्वरा परम ईश्वरा. ईश्वर तर आहेच स्वामी सगळ्यांचा, मास्टर द लॉर्ड द कंट्रोलर इज ईश्वर. युजली शंकरासोबत हे डेझिग्नेशन असोसिएटेड आहे ईश्वर महेश्वर. परम ईश्वर पराकोटीचा फायनलच्या पलीकडचा बियॉन्ड द ट्रान्सडेंटल ईश्वर नॉट जस्ट द ईश्वर. सो दॅट्स परमेश्वर. आपण कॅज्युअली म्हणून घेतो परमेश्वर परमेश्वरांनी भगवंतांनी परमेश्वरांनी, पण त्याच्यामागे खूप मोठा महाभाव असतो ना. भगवंत भगवंत आपण म्हणून घेतो येतात आता भगवान. ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश श्री समुदायतम असं त्याचं वर्णन आहे. जे हे सहा भाग याच्यात स्पष्ट पूर्णपणे इनडिस्क्रायबल इनफायनाइटली लक्षात येत दिसतात तो भगवान. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री म्हणजे मांगल्य पवित्र आणि समुदाय म्हणजे पॉवर माइट ताकद प्रॉवेस शक्ती. हे इनफायनाइट अनएंडिंग पूर्ण वेळ ज्याच्यात असतात तो भगवान. आणि त्यांनी म्हणजे की असं अनएंडिंग आणि सगळंच आहे आणि अनएंडिंग आहे असं एकच राहू शकतो फायनल वन. म्हणून त्याला मग भगवान किंवा परमेश्वर म्हणतात परम ईश्वर. सो गुणातीत गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांचन धरा भयकृत भयंकृत भयनाशना गिरधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक. श्री निधी. श्री म्हणजे वेल्थ ऑप्युलन्स श्रीमंत म्हणतो आपण है ना. ज्यांच्या जो एंडलेस अंत नसलेली श्री आहे श्रीमंत.
पण शरीरचा मुख्य की मांगल आहे पवित्र गुडनेससाठी ज्याचा उपयोग आहे, नुसतं धन वैभव नाही, धन नाही वैभव आपलं. सो म्हणून लक्ष्मी सोबत ते नाव असोसिएटेड आहे, श्रीनिधी. सो सगळ्या चांगुलपणाचा जो निधी आहे, ट्रेजर आहे, पर्वत आहे, राशी आहे, सोर्स आहे, पर ऑल्सो जो लक्ष्मीचा पती आहे श्रीनिधी, जिथे श्रीनिवास करते. सो श्रीनिधी श्री वत्सलांचन धरा. सो श्रीवत्स नावाचं चिन्ह आहे विष्णूच्या छातीवर. श्रीवत्सम मणिकौस्तुभम च मुकुटम केयूर मुद्रांकितम, अशा मुद्रांनी तो जो अंकित आहे, मुद्रा म्हणजे मार्क, इम्प्रेशन, ब्रँड, अंकित जो आहे छातीवर चिन्ह आहे त्याचं, मुद्रा म्हणजे चिन्ह. सो वन ऑफ द चिन्ह ऑन बालाजी, ऑन व्यंकटेश, ऑन विष्णू, ऑन कृष्ण, ऑन श्रीहरी इज श्रीवत्स. असं पावलाचं जसं मागचं आपली जी मागची टाच असते हील म्हणतो, तसं थोडस खळगा पडल्यासारखा आपल्या मागची हीलचं जसं असं यू शेप असतं थोडस तसं. अँड यू शेप इफ यू लुक ॲट द चप्पल जर पाहिली आपण आपली खाली, तर तिथे खालच्या मागच्या साईडला असा खड्डा झालेला असतो चपलेवर, जिथे आपली मागची टाच असते, मागची टाच असते वजनामुळे. तसं बालाजीच्या एका छातीवर तसं चिन्ह दिसत, ते श्रीवत्स चिन्ह आहे. वत्स म्हणजे बाळ. ती कथा माहीत असेल भृगु ऋषींची, त्यांना परीक्षा घ्यायला पाठवलं, विचारलं कोण कोण श्रेष्ठ आहे ब्रह्मा विष्णू महेश मध्ये, ते म्हणे मी परीक्षा करून येतो, तुम्ही आमच्या सगळे श्रेष्ठ आहे तुम्हीच सांगा. मग ते गेले ब्रह्माकडे. तर लॉंग स्टोरी शॉर्ट, ब्रह्मालाही म्हणजे क्रोध आला बिकॉज द वे ही बिहेव्ड. शिवजींच्या तिथेही तसंच झालं, शिव पार्वती असताना मान नाही दिला किंवा जे काय. दॅट्स नॉट द पॉइंट, द मेन पॉइंट इज जेव्हा मग शेवटी नारायणच्या तिथे गेले वैकुंठात आणि ते धडक जाऊन सरळ जाऊन छातीवर लात मारली धडकन, तर एकदम लक्ष्मी माता खडकन उभं, ती पण हात जोडून उभी राहिली आणि विष्णू एकदम उभे राहून त्यांचे पाय दाबायला लागले. की ओहो आय एम सो सॉरी, म्हणजे काय झालं, क्षमा कशी मागताय रागात. थोडं त्यांनी मुद्दा नाटक करून केलं, कारण माझी छाती एवढी कडक आहे, इतक्या राक्षसांची युद्ध करून कठोर हृदय झालो आणि तुमच्या इथे तुम्ही तर संत महात्मे आहात, ध्यान तपस्या करता, तर केवढं तुझ्या पायाला दुःख झालं असेल, माझ्या एवढ्या कठोर छातीवर जोर लागलं, तर क्षमा करा, कृपा करून माफ करा, तुमच्या पायाला जर त्रास झाला. तर ते एकदम मेल्स झालंय की बापरे असं इतका विनम्र कसा राहू शकतो जो परमपिता परमेश्वर स्वतः इतका विनम्र ते की माझे पाय दाखवून द्याला. आणि तर त्यांनी म्हटलं की मग विचारलं कुठला मी की ते तर निघून गेले, पण लक्ष्मीने विचारलं की हे कसं मला नीट कळलं, राग कसा नाही आला तुम्हाला, दिस इज नॉट अप्रोप्रिएट. त्यांनी म्हटलं अगं तो माझा बाळ मुलगा आहे ना भृगु ऋषी, तो पहिला ज्यांच्यापासून मग बरेचसे सूर दोन्ही निर्माण झालेले पण जास्ती सूर, तर तो मुलगा नाही एक आपला, आर नॉट ऑल मॅन आय माय चिल्ड्रन. आणि ती म्हणाली की हो बरोबर आहे, स्त्री म्हणाली आपला मुलगा आहे. तर त्याच्या चिन्ह छातीवर मिरविल मी म्हणून, त्याच्या टाचेचं चिन्ह मागच्या टाचेचं म्हणून असं यू शेप मध्ये असत आहे श्रीवत्स मुद्रा जी आहे त्याच्या छातीवर. सर श्रीवत्स लांछन धरा, म्हणजे ऑबियसली आता लांछन त्या ऋषीवर लागलं की असं कसं देवाच्या छातीवर लात मारली, पण त्यांनी त्याची निंदा नालस्ती होण्यापेक्षा त्याचं महात्म्य वाढलं की पा विष्णूंनी त्याचं चिन्ह आपल्या छातीवर धरून ठेवलं आहे. सर श्रीनिधी श्री वत्सलांछन धरा भयक्रद, जो भय निर्माण करणारा छाताळात दुष्टांच्या छात्यात फोडून छातीमध्ये भय निर्माण करणारा. असं म्हणतात की राम रावण युद्धाच्या आदली रात्र रावणाला अजिबात झोपणारी पहिल्यांदा झालं त्याला जीवनामध्ये, एवढ्या मोठ्या इतक्या मोठ्या आयुष्यामध्ये पहिला एकदाच असं झालं की त्याला झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी रामासोबत युद्ध होतं आणि
विकास त्याच्या त्याला वाटायला लागलं की आय डोंट थिंक मी उद्या सर्वाय होणार आहे. इतकं ज्यांनी प्रताप केले त्याच शक्यच नाही की मी भीती वाटायला लागली त्याला. कंसाचं तर प्रसिद्धच आहे की सगळीकडे त्याला जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पर्वत मंडले सगळीकडे विष्णू विष्णू दिसायला लागला त्याला. त्याच्या खांबांमध्ये त्याच्या पाण्यामध्ये पाणी पिताना पाण्यामध्ये अन्नामध्ये सगळीकडे विष्णू दिसायला लागला. इतका भिवून गेला होता तो घाब म्हणजे भीतीने दिसायला लागला ना भक्तीनी. दोन एकदम एक्स्ट्रीम आहे. कोणाला भक्तीने दिसतं कोणाला भीतीने दिसतं. हिरण्यकश्यपू अनेक उदाहरण आहेत. सगळ्या राक्षसांना भयंकर भयकृद भय निर्माण करणारा भय तयार भय बनवणारा घाबरवणारा फिअरसम है ना दरारा माचवणारा टेररायझिंग जसा नरसिंह डरकाया पडत निघाला टेरर म्हणून त्याला पाहूनच अर्ध त्याचे आतडे गळायला लागले ते. सो दॅट्स भयंकर पण भयनाशना. हिरण्यकश्यपूसाठी तोच नरसिंह भयकृत होता आणि प्रल्हादसाठी तोच नरसिंह भयनाशक होता है ना. कंसासाठी तोच भयकृत होता आणि गोपिकांसाठी तोच कृष्ण भयनाशक होता. अघासूर बाणासूर आणि कुठल्या कुठल्या बकासूर सगळ्यांपासून भय रक्षा करणारा. कुंभकर्ण राणासाठी तोच राम भयकृत झाला पण सुग्रीव हनुमान अंगद लक्ष्मण यांच्यासाठी भय नाशक होता. सो इट्स अ वंडरफुल इट्स अ मिरॅकल्स इट्स जस्ट इट्स अन अमेझिंग फॉर्म ऑफ द लॉर्ड की सायमल्टेनियसली ही कॅन बी भयकृद आणि भय नाशक सेम पर्सन एट द सेम टाइम इन द सेम फॉर्म कॅन बी ऑल दॅट टू एक्स्ट्रीम्स टेररायझिंग आणि येट फॉरगिव्हिंग शांती देणारा त्या रूपाने आणि दरारा माचवणारा. So that's the idea behind this forceful description, Bhayankrit, Bhayanashana, Giridhara. So Pratiddhata hai, Parvat, Giri manje Parvat, Dharun thelela, Varutlun dharlela, Dharan kelela, Ghatlela the Sangat, as if Sahaj the Sangthi ghalto, Vyakti Botat, Dharan karna manje, Dharana manje. Botat Angthi ghati di kiti kuti bhaar hoto, kiti ya lakshya jati, kiti ya swarthi kardun chundaya basula, असं काहीच नाही असं अंगठी घातली आहे विसरूनही गेलो होतो. तसं त्यांनी ते करंगोळीवर धरून ठेवला होता. किती दिवस एकाने बासरी वाजत होता. दोन दिवस चार दिवस सहा दिवस सात दिवस पाऊस चालूच आहे. त्याच इंद्रासाठी तो भयकृत झाला आणि गोप गोपींसाठी नाशक झाला. असं गिरीधरा कृष्णाचं डायरेक्ट स्वरूप आहे. श्रीनिधी श्रीवत्सलांचन धरा भयकृत भयनाशना गिरधरा दुष्ट दैत्य संहार करा. दुष्टांचा आणि दैत्यांचा संहार करणारा. संहार म्हणजे चांगल्या प्रकारे हरवणारा कम्प्लिटली डिस्ट्रॉय करणारा अनायलेटिंग. सम फर्स्ट क्लास सम म्हणजे इवन इक्वल गुड फर्स्ट क्लास हार डिफीट fully defeated कोणाचा दुष्टांचा दैत्यांचा. असा तो जो वीर आहे महावीर. आणि मग ऑब्विसली दुष्ट आणि दैत्यांचा संहार झाला तर मग तिथे सुख स्थापित झाला इतरांसाठी ज्यांना त्या दुष्टांचा दैत्यांचा त्रास होत होता. जसं वाघ आम्हाला त्रास द्यायचा लहानपणी. वाघाचा जेव्हा समार्थ नाही झाला पण दूर गेला चाला गेला त्या मग सुख त्याच घरात त्याच खोलीत त्याच ठिकाणी सुख निर्माण झालं अचानक त्याच जागी त्याच ठिकाणी नाही तर दुःख होत. तसं वीरा सुख करा तू एक असा मुख्य तूच आहे मेन द वन अँड ओनली. कुठे कोणामधून शक्ती प्रगटही होत असेल ती ऍक्च्युली शेवटी त्याचीच. द ओरिजिनल सोर्स इज स्टील हिम. अंश अवतार मागे मागच्या सेशन मध्ये मी दशावतार आणि चोवीस अवतारांबद्दल म्हटलं होतं ना. बौद्ध कलंकी निजमूर्ती जे आपण बोलत होतो की नरसिंह वामना भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती बुद्ध आणि मग कलकीरू. कलंकी म्हणजे कलकीरू जो दहावा येणारा अवतार ते दहा. आणि मग ते मी म्हटलं की ऍक्च्युली चोवीस अवतार आहे पण दहा हे प्रमुख आहेत.
ते कारण उरलेले 14 जे होते ते अंश अवतार म्हणतात, पार्शल मॅनिफेस्टेशन, जसं हंस अवतार होता भागवतामध्ये येतात ते 24 अवतार, अवधूत होता, अवधूत गीता आहे, असे अनेक अवतारांचं वर्णन आहे त्यामध्ये, उरलेले इतर 14 अवतारांचं. सो वीरा सुख करा तू एका. तर मी ठीक आहे, हाऊ आर यू गाईज डुईंग? थोडा बाकीचा पुढच्या आज करायचं का? तुमची वेळ कशी आहे? ओके, तर मग असं करू आपण की मी आता इथे थांबवतो, आपलं 46:47 झाले, आणि मग व्हॉट आय वुड लाईक टू डू इन्स्टेड इन द रिमेनिंग टाइम इज हिअर फ्रॉम यू, व्हॉट वॉज गुड, व्हॉट वॉज वर्थ इट, what did you pick up from today's session and how can you use it? Itka chan sundar roz Vyankatesh Stotra vasta manta ata lakshat yete hai bhav nirman hota tha special patala hava that you were chosen for this Vyankatesh Stotra me tumcha manate dar shraddha nirman zali roz vachnyachi mhanyachi prerana zali tyachyabaddal aastha nirman zali javalik utpann hote hai. So all this is all goodness. So I would love to know की काय कसं, व्हॉट आर युअर एक्सपिरियन्सेस, सो वुड यू माइंड शेअरिंग विथ मी? जय श्री कृष्ण, जय बालाजी.